हॅलो, नमस्कार. प्रेक्षणीय स्थळ असल्यासारखे सगळेजण आमच्याकडे खरं तर बघतायत की ह्या काय करतायत इकडे बसून, यांचं काय चाललंय. तर आज आपण कशावर बोलणार आहोत आणि कोणत्या विषयावर बोलणार आहोत हे थोड्या वेळाने कळेलच. त्यामुळे आरेवाचा हा नवा कोरा एपिसोड आता आपण सुरू करूया. काही गोष्टी आपल्याला अशा ना झपाटून टाकतात की लहानपणापासून आपण विचार केलेला असतो की आयुष्यात मी हे करणार हे करणार हे करणार हे करणार, जिंदगी ना मिलेगी दोबारा. एक्झॅक्टली टाइप्स. आणि त्यातली एक जरी गोष्ट आपल्याला मनासारखी करता आली तरी बरं वाटतं. माझ्या बाबतीत ती गोष्ट आम्ही केली, म्हणजे आम्ही म्हणताना मी केली आणि मला बरं वाटतंय. त्याच गोष्टीबद्दल आज आपण बोलणार आहोत आणि मी त्या गोष्टीचं पुरेपूर कौतुक करणारी म्हणून आता असणार आहे. कायमस्वरूपी मी त्या गोष्टीचं कौतुक करणार आहे. बरोबर. आणि ती गोष्ट म्हणजे 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 दाखव असं असं दाखव. आजच्या आरेवा मध्ये आपण टॅटू बद्दल बोलूया. आता टॅटूच्या बाबतीत आमच्या दोघींचं कसं आहे की टॅटू काढणं आणि त्याच्याबद्दल, तर मी असं ठामपणे म्हणू शकते की होय, मी लाभार्थी. नाहीये, ही हे वाक्य नाही म्हणू शकत आहे. त्याची कारणं वेगळी आहेत. एपिसोडच्या नंतर आम्ही तुम्हाला सांगणार आहोत आणि मंडळी तुमचं काम आहे ही गोष्ट कन्व्हिन्स करण्याचं. हाँ, इसकी दर्द भरी कहानी सुनके आंखों में आंसू आ जाएंगे और आपको कन्व्हिन्स करना है कि प्लीज एक छोटा टॅटू कडे परत येत असताना बऱ्याच जणांना घरातनं त्याच्यासाठी परमिशन मिळत नाही. अनेकांनी माझा टॅटू पाहिल्यानंतर मेसेंजरवरती फेसबुकच्या मला मेसेजेस केलेत आणि हेच सांगितलं, सही आहे, छान आहे, पण आमच्या घरातनं परमिशन नाही. तर त्याच्यासाठी मुळात एक माहोल तयार करायला लागतो मंडळी, की कशा प्रकारे हा टॅटू आपल्या आदिम संस्कृतीशी नातं वगैरे सांगतो. म्हणजे ना हे असं झालंय की आता हिला कळलेलं आहे की माझी अवस्था काय आहे. हा, त्याच्यामुळे ते रंगवून रंगवून फुलवून फुलवून वातावरण निर्मिती टाईप्स ती करते. एक्झॅक्टली. पण इतिहासात शिरायचं झालं तर गोंधळ हे काय आताचं नवीन नाही. अगदी इजिप्शियन संस्कृती, प्राचीन इजिप्तकालीन स्त्रियांपासून ते आतापर्यंत ही गोंधळ अर्थात टॅटूइंगची कला अस्तित्वात आहे. बरोबर. आणि ज्या वेळेला वेगवेगळे भूप्रदेश शोधण्यासाठी वेगवेगळे सेलर्स खलाशी हे ठिकठिकाणच्या भूप्रदेशावर जात होते, नौकानयन करत होते, त्यांनी तिथल्या काही आदिवासी संस्कृतीमध्ये ही गोंधळं पाहिली, त्यांना ती आवडली, त्यांनी ती स्वतःच्या अंगावर चितारून घेतली आणि खलाशांच्या मार्फत खऱ्या अर्थाने टॅटूचा जगभर प्रवास झाला. त्यामुळे टॅटू हे एक प्रकारे स्वच्छंदी असणं, प्रवासी असणं, हा, याचं सुद्धा लक्षण मानलं जातं. आणि थोडासा एक खलाशांमधनं प्रवास झाल्यामुळे राऊडीनेस त्याच्याशी निगडीत होता. त्याची आर्ट कधी बनली ह्याचा इतिहास आमच्याकडे नाही आहे. तुम्हाला माहिती असेल तर कमेंट बॉक्समध्ये तो टाका नक्की. पण एकंदरीतच आपण टॅटूचा जर विचार केला तर ट्रायबल टॅटूज हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये लोकप्रिय आहेत. मग ती संस्कृती कुठचीही असो, त्याची स्वतःची एक लिपी असते, त्याचे स्वतःची काही चित्र असतात. बरोबर. ज्यातनं वेगवेगळे संदेश मिळत असतात. मग रश्मी आत्ता म्हणाली तसं की शौर्याचं प्रतीक असेल किंवा शक्तीचं प्रतीक असेल किंवा मुक्ततेचं प्रतीक असेल, असं वेगवेगळ्या संस्कृतींमध्ये वेगवेगळी चिन्ह आहेत काही किंवा काही लिपी आहेत. तर ती सुद्धा गोंधळून घेण्याची पद्धत या टॅटूमध्ये खूप 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 मोठ्या प्रमाणात लोकप्रिय आहे. आता टॅटू म्हटलं ना की घरात ना काय टॅटू भेटू नको असं होतं. मी करेक्ट शब्द सांगू. हा, करेक्ट शब्द, अगदी हलतूगिरी नकोय. हा, आणि ह्याच्या एक्झॅक्ट मी गावी गेले होते तर माझ्या आत्याने मात्र अरे गोंधळून घेतलं, वा, म्हणजे तिच्यासाठी हे आपलं पारंपरिक गाव ग्रामीण भागातल्या स्त्रिया जे गोंधळून घेतात तसं काहीतरी तिच्यासाठी होतं. सो टॅटूला नकार येणार असेल तर आई मी गोंधळून घेऊ का असं विचारून बघा, शब्द बदलून बघा, कदाचित यश येऊ शकेल. थँक्यू. बरेच जण विचारतात खूप दुखतं का, तर शरीराचे काही भाग जे आहेत ना त्या भागांवर गोंधळून घेताना निःसंशय दुखतं. अर्थात तुमची ते सगळं सहन करण्याची ताकद किती आहे, कपॅसिटी किती आहे, त्याच्यावर तुम्हाला दुखणार किंवा नाही दुखणार ह्या दोन गोष्टी
अवलंबून असतात. टॅटू काढण्यामागे जी मंडळी टॅटू काढून घेतात ती स्वतः सुद्धा असं म्हणतात की हे जे पेन आहे, टॅटू काढतानाचं होणारं पेन, तेच आम्हाला ओव्हरकम करायचं आहे म्हणून आम्ही टॅटू काढतो. आणि ते एकदा पेन आम्ही ओव्हरकम केलं की आम्ही जगातलं कुठलंही दुःख सहन करू शकतो, अशी एक मानसिकता टॅटू काढण्यामागची आहे. बरोबर. पण तरी सुद्धा बघायला गेलं तर चंद्र, सूर्य, स्वस्तिक, त्याच्यानंतर येन यान, हे सगळे प्रकार किंवा अँकर, स्टार्स, हार्ट्स, ह्या सगळ्या गोष्टी खूप 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 लोकप्रिय आहे जेव्हा तुम्ही बेसिक टॅटू करता. बरोबर. आणि तुम्हाला त्याच्यातली कोणती कल्पना पटते त्याप्रमाणे तुम्ही गोंधळून घेतलं पाहिजे. आता मी जे स्टार्स काढले तर बऱ्याच जणांना वाटतं की हिला स्टार व्हायचंय, तर तसं काही नाही आहे. स्टार हे आणखीन एका गोष्टीचं प्रतीक आहे, तुमच्या आयुष्यातनं निघून गेलेल्या व्यक्तींची आठवण ह्याचं सुद्धा ते प्रतीक आहे. आय मिस माय डॅड, त्याच्यामुळे ते आता कायमस्वरूपी तिच्या बरोबर ते स्टारच्या रूपाने आहे. आणि अँकर हे प्रतीक आहे स्टॅबिलिटीचं, स्थैर्याचं. त्याचप्रमाणे खूप सारा प्रवास तुम्हाला करायचा आहे त्याचंही ते एक प्रतीक आहे. त्याच्यामुळे तुम्ही अशा पद्धतीची जर एक त्याच्यामागची संकल्पना समजून घेतली तर त्याच्यात गंमत आहे. आणि आता आधुनिक काळात मजा म्हणजे मी काही जणांच्या हातावरती आपला जो एकच्या आकड्याची जी सरस्वती असते खूप मोठ्या प्रमाणात, तिचं खूप मोठ्या प्रमाणावर टॅटू झालेला पाहिलेलं आहे. मुद्रेचा सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये टॅटू होतात. त्याचबरोबरीने एखादी तारीख, त्याच्यानंतर एखादा वार, नाई, डॅड इज लिटिल गर्ल, प्रियांका चोप्राने तर तो एकदम युनिव्हर्सलच करून टाकला डॅड इज लिटिल गर्ल. आणि मग ते कानाच्या मागे इकडे कुठेतरी मानेवर दीपिका पडुकोण आठवते अभी है अभी नाही आहे असं काहीतरी झालं होतं तिच्या टॅटूचं. परमनंट टॅटू गोंधवलात तर अर्थात तो आयुष्यभर टिकतो, काही जण टेम्पररी करून घेतात. भरपूर सारे पर्याय आहेत त्यात. अर्थात तुम्हाला जर ते पटत असेल, मनापासून तुम्हाला तुम्ही कन्व्हिन्स आहात की हो मी टॅटू काढणार आहे, त्यासाठी कोणीही काही बोललं तरी सुद्धा मला त्याला उत्तर द्यायची किंवा मला गरज वाटत नाही उत्तर द्यायची, ही सगळ्यात उत्तम पॉलिसी आहे. पण तरी सुद्धा मी कन्व्हिन्स आहे स्वतः, ही हे जास्त महत्वाचं आहे. पण हे सगळं जेव्हा आई आई म्हणते ना, आई नाही काढायचा टॅटू, तेव्हा काय वाटतं हे दर्द माझ्या बरोबर तुम्ही सहमत असाल की तुमच्या घरून सुद्धा हे असंच होतं. तर तो दॅट पेन, यु नो, टॅटू काढण्याचा पेन नाही किंवा पेन आहे ना, वो पेन ते कळू शकतं. आणि काय ह्याच्यावरती दुसरा एक उपाय म्हणजे जसं मी गेलं काढून झाल्यावर हाताचं काहीच होऊ शकत नाही हे कळल्यानंतर. पण तरीसुद्धा मला घरातनं या बाबतीत सगळ्यांनी छान सहकार्य दिलं, पाठिंबा दिला, आवडतं असं सांगितलं, त्यामुळे थोडासा आत्मविश्वास वाढला. आणि त्यामुळे इकडनं मग पुन्हा तो इकडे सगळीकडे आता हळूहळू उमटायला लागलाय. पण आज तुम्हाला कदाचित असं आश्चर्य वाटलं असेल की आरेवामध्ये आज हा कुठला सब्जेक्ट आम्ही बोलतो आहोत, टॅटूइंग, किंवा आज आम्ही खूप असे पर्सनल का होतो आहोत. तर आरेवा हे व्यक्त व्हायचं माध्यम आहे आणि आज आपल्या सगळ्या बघणाऱ्यांना आम्ही थोडा मोठा गृहपाठ देणार आहोत. ते आपल्या कमेंट्स बॉक्समध्ये तुम्ही जेव्हा जाल, तेव्हा फेसबुक पेजवर जेव्हा तुम्ही जाल, त्यावेळेला टॅटूबद्दल तुम्हाला काय वाटतं आणि तुमचा जर एखादा टॅटू असा तुम्ही गोंधळला असेल तर त्याचा एखादा पिक जर आमच्याबरोबर तुम्ही शेअर करू शकला तर आम्ही पुढच्या एपिसोडमध्ये तो पिक पर्टिक्युलर आणि कोणाचा तो टॅटू आहे हे आम्ही नक्की सांगणार आहोत. त्यामुळे टॅटूइंग ही आर्ट आहे. हल्ली सुरक्षिततेचे सगळे त्याच्यामधले जे उपाय आहेत ते घेतले जातात. बरोबर. पूर्वी ह्याच टॅटूंमुळे अनेक आजार सुद्धा पसरले आणि म्हणूनच अशा पद्धतीची जनजागृती झाली की कोणाकडूनही टॅटू करून घेऊ नका जे अधिकृत प्रोफेशनल आहे. हा, तर त्यांच्याकडनं तुम्ही टॅटूज करून घ्या. कारण की मी ज्या वेळेला पहिल्यांदा टॅटू गोंधवायला गेले होते त्यावेळेला त्या माझ्या प्रिय मित्राने असं चार चार वेळा सिस्टर ये सिरीज मैं चेंज करता हूँ, ये अलग रहती है, ये स्टरलाइज रहती है, इतकं छान कन्व्हिन्स केलं की त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम आला नाही. सो टॅटू जर तुम्हाला बनवायचं असेल आणि मला सुद्धा खरं दोन तीन जागा अशा दिसत आहेत जिथे टॅटू होऊ शकतो तर माझ्या आईला प्लीज जर तुम्ही कन्व्हिन्स करू शकलात तर ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये टाका की प्लीज एक टॅटू, एक टॅटू, तर तो फक्त तुम्ही कन्व्हिन्स करण्यासाठी ते पण कमेंट बॉक्समध्ये जरूर टाका. आणि हो, तुमचे टॅटूज मग तुमचे स्वतःचे असतील, तुमच्या फ्रेंड्सचे असतील, तुमच्या रिलेटिव्हचे असतील, तर त्याचे फोटोज मात्र नक्की आमच्याबरोबर शेअर करा. ते सगळे पुढल्या एपिसोडमध्ये सगळे म्हणजे त्यातले त्याचे सुंदर वेगळे असतील ते आम्ही इन्कॉर्पोरेट करण्याचा पूर्ण प्रयत्न करणार आहे. कारण आफ्टर ऑल नो पेन नो गेन, वर्ल्ड पीस.
याच नोटवर थांबतो. आजचा टॅटू पुरा आम्ही इथे समाप्त करतो आहोत. आपले नेहमीचे हॅशटॅग्स आहेत #R1R2, #RAW, #RAWA आणि #LoveForTattoo, #Tattoo, #LoveForTattoo. आणि आम्हाला वेगवेगळ्या कमेंट्स तुमच्याकडनं हव्यात. आणि ह्या सुंदर सुंदर टॅटूंसह आम्ही दोघी आता या एपिसोडपुरतं म्हणतो आहे, अरे वा.